छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीच्या प्रयत्नांसाठी मिळेल त्या साधनांचा पुरेपूर वापर केला. वेळप्रसंगी नवे प्रयोग केले, काही रूढी परंपरा बदलण्यासाठी पाऊल उचललं. यातीलच एक महत्वाचं पाऊल म्हणजे क्षात्र जगद्गुरू पीठाची स्थापना. क्षात्र जगद्गुरू पीठ 100व्या वर्षात पदार्पण करत आहे. ब्राह्मणी रूढी परंपरेला फाटा देत या मठातून 12 बलुतेदारांमधून पुजारी तयार करण्यात आले. आज हे पुजारी महाराष्ट्रात काम करत आहेत. आपल्याबरोबर या मठाचे ट्रस्टी विश्वस्त नंदकुमार पोवार जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात, थेट जाऊयात कोल्हापूरला. पोवारजी, आपलं स्वागत आहे साम टीव्हीवर. आज क्षात्र जगद्गुरू पीठाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, मात्र त्याचवेळी बाजूला वेगळ्याच प्रकारचा धर्मांधपणाही वाढताना बघायला मिळतोय. शाहू महाराजांच्या तेव्हा पाहिलेल्या 100 वर्षापूर्वीच्या दृष्टीचा आज धांडोळा घेताना तुम्हाला काय वाटतं? १९२० साली शाहू महाराजांनी बहुजन समाजातील सर्वसामान्य मुलांनी केवळ कुठल्या तरी एका ठराविक समाजाने हे करण्यापेक्षा वैदिक शिक्षण घेऊन सर्व प्रकारचं धार्मिक पौराहित्य अर्थात धार्मिक विधी करावेत हा उद्देश ठेवून 1920 ला या संस्थेची स्थापना केली. आज संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली. हो, 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1922 नंतर छत्रपती राजाराम महाराजांनी ह्या संस्थेकडे लक्ष घातलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था सुरू झाली. त्यानंतर थोडीशी दुरावस्था या संस्थेकडे झाल्यानंतर 1962 साली छत्रपती शहाजी महाराजांनी स्वतः लक्ष घातलं आणि शाहू एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत शाहू वैदिक विद्यालय हे पुन्हा एकदा नव्यानं कार्यान्वित झालं. पहिले अध्यक्ष त्यावेळचे सर्जेराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळनंतर 1962 नंतर ट्रस्टींनी कामकाज सुरू केलं. आज हजारो विद्यार्थ्यांनी या संस्थेतून वैदिक शिक्षण घेतलं. नक्कीच हजारो विद्यार्थ्यांना पौराहित्याचा रोजगार उपलब्ध झाला. आज मिलिटरीमध्ये पंडित या ह्याच्यामध्ये अनेक जण भरती झाले. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर असो, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर असो किंवा अगदी आमच्या प्रतापगडचं भवानी मंदिर असो, या सगळ्या ठिकाणी आमच्या इथल्या पौरोहित्याचं ज्यांनी शिक्षण घेतलं त्या विद्यार्थ्यांना तिथं नोकऱ्या उपलब्ध झाल्या. त्यावेळच्या काळामध्ये फार मोठा उपक्रम शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी सुरू केला होता. आणि आपण आता जी यादी वाचून दाखवली, खरंच संतुष्ट होतं मन की ठीक आहे, धार्मिक रूढी परंपरा राहणार, समाजाला धर्माची गरज असते, पण किमान त्या धार्मिक रूढी परंपरा पाळण्याचा अधिकार प्रत्येकाला पाहिजे आणि त्यामुळे कुणीही पुरोहित होऊ शकतं हे शाहू महाराजांनी त्यावेळी दाखवून दिलं. आणि आज आपल्या केंद्रातून ही मुलं कोणी लष्करात जात आहे, कोणी विविध देवस्थानांवरती गेलेले आहे. सगळ्यांना शुभेच्छा. आणि पोवारजी, आमच्याशी जोडल्या, तुम्ही सहभागी झालात साम टीव्हीच्या या कार्यक्रमात, त्यासाठी आभार.